भारतामध्ये आज डिजिटल युगाचा उदय होत आहे आणि असे चित्रसुद्धा सर्वत्र बघायला मिळते. मात्र महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीकडून विविधरित्या बिल भरणं ऑनलाईन तक्रार संबंधी सर्व माहिती ही आपल्या मोबाईलवरच उपलब्ध करून देत आहे. एकीकडे त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीने सामान्य नागरिक हे हतबत झालेले दिसून येत आहेत. तिवसा तालुक्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेल्या घटना ताज्या असूनही बऱ्याच ठिकाणी वीजतारा व विद्युत पोलचीही अत्यंत वाईट परिस्थिती आहे. तळेगाव ठाकूर येथील वीज पोल हे गेल्या 40 ते 50 वर्षांपासूनचे आहेत. गावातील बहुतांश पोल हे पूर्णतः जीर्ण झालेल्या अवस्थेमध्ये आहेत. वीजतारासुद्धा अगदी घराला टेकलेल्या आहेत. गावातील काही घरे ही टिनाच्या पत्र्यांची असून अगदी टीन पत्रेला लागूनच वीजतार लांबलेल्या अवस्थेमध्ये दिसून येतात. काही दिवसांनंतर पावसाळा सुरू होत आहे. महावितरण कंपनी यांनी कुठल्याच प्रकारे याविषयी गंभीरता घेतलेली दिसून येत नाही. झाडांची कटाई व पावसाळ्यामध्ये वादळाचे कारण पुढे करीत वारंवार वीज पुरवठा हा खंडित केला जातो. मात्र पावसाळा येण्याअगोदर कुठलंच नियोजन महावितरण करीत नसल्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. तिवसा गावामध्ये ज्या ठिकाणी बाजार भरतो व मुख्य चौक अशा ठिकाणी पोल आणि वीजतार हे मृत्यूला निमंत्रण देण्यासारख्या परिस्थितीमध्ये दिसून येतात. त्यामुळे सामान्य नागरिकांचा रोष हा मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे. ग्रामपंचायत तळेगाव ठाकूर मागील दोनदा पोल दुरुस्तीसाठी प्रस्ताव महावितरण मोजरी यांना दिला होता. गावातील पोल हे पूर्णतः जिरून झाले असून नागरिकांच्या जीवाला धोका. गावातील सर्व पोल विस्तार MECB यांनी पावसाळ्याआधी सुरू होण्या अगोदर बदलून देऊन गावातील नागरिकांच्या जीवाचा खेळ थांबवा. VCN ब्युरो तिवसा.